पुण्या राजाचे घर आणि मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता डॉक्टर हे गुंजाला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणतात तर कबीर म्हणतो की गुंजा कशी तू आणि डॉक्टरला गुंजाचे ऑपरेशन ठीक झाले ना आणि आता ती बाहेर आली ना धोक्यातून असे विचारतो तेव्हा नर्स म्हणते की अजून काही सांगता येत नाही कबीर म्हणतो की डॉक्टर मी तिला एकदा भेटू शकतो का तर नर्स म्हणते की तुम्ही तिला भेटू शकता आणि लगेचच कबीर हा गुंजाकडे येतो आणि गुंजा आता बेशुद्ध असते तेव्हा गुंजाकडे बघत कबीर म्हणतो की गुंजा आणि डोक्याला हात लावतो तर लगेचच कबीर म्हणतो की गुंजा तू अख्खं हॉस्पिटल डोक्यावर घी पण डोळे उघड तुला धडपडायला आवडतं ते ना तेव्हा तू धडपड आणि जागी हो कबीर म्हणतो की सहा महिने गुंजा तू माझ्या डोक्याला शॉर्ट दिलाय माझ्या डोक्याचा तू भोगा केलायस कबीर म्हणतो की बोल काहीतरी गुंजा तू अशी गप्प बसू नकोस कबीर म्हणतो की गुंजा तू इतके दिवस माझे कान पिकवलेस माग माझो बोर केलं कबीर म्हणतो की मी माझं आयुष्य चांगलं जगत होतो माझं काम माझा जबाबदाऱ्या आणि मामांचं ऐकून मी उन्मयशी लग्न केलं कबीर म्हणतो की आता माझं आयुष्य तुझ्या भोवती गोल गोल फिरतंय गुंजा कबीर म्हणतो अगोदर माझ्या गळ्यावर चालणारा तू कोयता थांबवलास गुंजा गुंजा तू माझ्या घरी आली घरच्यांना लळा लावला आणि त्यांना तू आपलंस केलंस चल उठ बाहेर आणि चल माझ्याबरोबर माझ्या आईशी आईची काय अवस्था झाली ते बघ गुंजा एकदा तू असे आता कबीर गुंजाला बोलतो कबीर म्हणतो की आता माझ्या नशिबात माझ्या डोक्यावरून चालणारी गोळी तू स्वतःवर झेललीस का गुंजा ते का सांग तू असे म्हणत आता कबीर गुंजाला उठवत असतो माझ्यासाठी तुझा जीव धोक्यात घालण्याचा हक्क तुला कोणी दिला असा जाब आता कबीर गुंजाला विचारतो कबीर म्हणतो गुंजा आपलं लग्न खोटं होतं ना मग खोट्या नात्यासाठी जीवाची बाजी नाही लावत कबीर म्हणतो गुंजा मी तुझ्यासाठी मरतोय आणि माझा श्वास तुझा आजूबाजूला घुटमळतोय कबीर म्हणतो मी तुझ्या उपकाराच्या ओझ्याखाली नाही जगू शकत गुंजा तूच सांग मी आता काय करू कबीर म्हणतो की गुंजा तुम्हाला सोडून जाऊ शकत नाहीये आणि मी तुला जाऊही देणार नाहीये कबीर म्हणतो गुंजा बोल काहीतरी या अवस्थेत मला तू सोडून जाऊ नकोस तर रागाने आता कबीर गुंजाला म्हणतो की उठ झिपरे ऐकलस का माझं आणि त्याचबरोबर आता गुंजाच्या हाताची हालचाल होते आणि आता रागाने कबीर उठून उभा राहून मोरा हो तिथून जाऊ लागतो तेवढ्या डोळे उघडून गुंजा कबीरला म्हणते की साईबा गुंजाचे ते शब्द कानावर पडताच आता कबीरला खूप हायसे वाटलेले असते पळतच कबीर आता गुंजासमोर येतो आणि गुंजाला म्हणतो की गुंजा मी इथेच आहे तुझ्यासमोर आणि थँक्स गुंजाला शुद्ध आली गुंजाचा हात आपल्या हातात धरत कबीर म्हणतो की मी डॉक्टरांना बोलू का गुंजा आणि प्रेमाने कबीर आता हात घट्ट पकडून गुंजाकडे बघत असतो आता सत्यादाला गुंजाला गोळी लागल्याचे समजताच आता सत्यता वेडापिसा झालेला असतो आणि त्याचे दोन माणसे आता सत्यताला पकडतात तेव्हा लगेच सत्यता म्हणतो की मला सोडा नाही तर मी काहीही करेन ते माणसे म्हणतात सत्यादा तुलाही ते गोळ्या घालतील तर सत्यता म्हणतो की मला जीवाची अजिबात परवा नाहीये सत्यता म्हणतो गुंजा फक्त माझी आहे तर ते माणसे म्हणतात आम्ही काय करायची ते माणसे म्हणतात की सत्यता आता तुला तिकडे जाण्याची काहीही गरज नाहीये तर सत्यता म्हणत असतो की मला सोडा इकडे आता कबीर हा गुंजाला आणतो आन आणि म्हणतो की गुंजा तुला आता कसं वाटतंय तर आता गुंजा तो ग्लास घेऊ लागते तर गुंजाला त्रास होऊ लागतो तेवढ्यात कबीर म्हणतो की थांब मीच तुला पासतो आणि प्रेमाने कबीर आता गुंजाला सरबत पासतो आणि गुंजाला ठासका जाऊ लागतो तर कबीर म्हणतो सावकाश आणि कबीर आता गुंजाला पुन्हा ज्यूस पास असतो इकडे आता कबीर गुंजाला म्हणतो की आता घरचे लगेचच इथे येतील आणि मी फक्त त्यांना सांगितलं की डोंगरवाडीवरून येताना मला गोळी लागली म्हणून आणि त्यानंतर तू मध्ये आलीस हा गोळीबार कुणी केला का केला ना ते मी घरच्यांना काहीच सांगितलं नाही बर का गुंजा कबीर म्हणतो की सांगायची काही गरजच नाही कारण पुन्हा प्रश्न उभा राहून डोंगरवाडी पर्यंत ते सगळे प्रश्न जातील आणि लगेच कबीरच्या घरचे सर्वजण गुंजाला भेटायला येतात मधु आता गुंजाला बघते आणि मधुला मोठा आनंद होत मधु म्हणते की हे बघ तुला सगळे भेटायला आले रेशीम आता गुंजाला फुलं घेऊन आलेली असते आणि म्हणते की बघ तुला बघून ही फुलं सुद्धा फ्रेश झाली मधु म्हणते की हो ना आपण पोर किती कोमेजून गेली तर रेशीम म्हणते काकू माझ्या बोलण्याचा काय फायदा विजया काकू म्हणते की कशी आहेस गुंजा तर गुंजा म्हणते बरी आहे तर गुज्जा म्हणते की लेकरं नाही आले का त्यांना सांगितलं का त्यांची चेटकिन पुन्हा आली तर सर्वजण हसू लागतात सुबोध म्हणतो की म्हणजे काय सांगितलं ना म्हणूनच ते घरात लपून बसले तर गुज्जा हसू लागते गुज्जा म्हणते की मृनमयी ताई नाही आल्या का रेशी म्हणते की डॅशिंग गुज्जाला बघायला सर्वजण येणार तू काही काळजी करू नकोस गुज्जा तर रेशी म्हणते की मृनमयना माय मामींना घेऊन येते विजया काकू म्हणते की ती माया महामाया इथे येणार का झालं मग गुंजा काही लवकर बरी होत नाही तर विजया काकू म्हणते की आता तुला बर वाटतंय ना तर सोबत म्हणतो की ती काय डोकेदुखीची तिने गोळी घेतली नव्हती तिने गोळी झेलली होती तेव्हा त्याला वेळ लागणारच ना भास्कर दादा म्हणतात की गुंजा कबीरने आम्हाला सांगितलं तू त्याचा जीव कसा वाचवला असते आणि लगेच भास्कर दादा हात जोडत गुंजाचे आभार मानतात ते म्हणतात किती जरी आभार मानले ना तुझ्या ऋणातून आम्ही मुक्त नाही होऊ शकत गुंजा भास्कर दादा म्हणतात तुझे आभार कसे मानायचे तेच काही कळत नाही तर गुंजा म्हणते की बाबा तुम्ही माझे आभार कसले मानता गुंजा म्हणते की मी आई ते असताना तुम्ही सगळ्यांनी माझी काळजी घेतली ना तेव्हा साहेबा डोंगरवाडीला असताना मी नको का त्यांची काळजी घ्यायला लगेच सोबत म्हणतो की आता मोठे पारितोषिक गुंजाला मिळेल कबीर सर्वोत्तर जीव वाचवल्याबद्दल गुंजाला आम्ही पारितोषिक देत आहोत असे आता अनाउन्समेंट होईल आणि लगेच सर्वजण आता टाळ्या वाजवतात तर गुंजा खुश होऊन हसू लागते तेवढ्यात नर्स तिथे येते आणि ते सर्व बघून नर्स म्हणते की हे सर्व काय चाललंय ते चला बरं त्यांना आराम करू द्या चला बाहेर चला तर तेवढ्यात मधू म्हणते की अरे कबीर आपल्यालाच एवढी काळजी वाटते तर गुंजाच्या घरच्यांना किती काळजी वाटत असणार तू कळवलंस का त्यांना कबीर आता मधुकडे फक्त बघू लागतो तर मधू म्हणते की अरे मी काय म्हणते कळवलंच का तुला कळवलं नसेल तर कळव तर कबीर म्हणतो हो हो तेवढ्यात आता हॉस्पिटलमध्ये मृन्मयी आणि माया दोघीही येत असतात तर मृन्मयी फास्ट चालत असते तेव्हा माया म्हणते की अगं काय एवढी का तुला घाई झाली तेव्हा लगेच मृन्मयी म्हणते की नाही मामा नाश्त्याचा टिफिन आहे ना म्हणून मी पटापट चालत होते तर माया म्हणते की थोडासा लेट ब्रेकफास्ट केल्याने गुंजा मरणार नाहीये गोळी खाऊन सुद्धा चांगली धडधाकट आहे ती अशी आता माया मृण्मयीला सांगते माया म्हणते मला तर काही कळतच नाही तो सर्वेश तिकडचं एक्झिबिशन सोडून इकडे फ्लाइट ना इकडे येऊन आहे तुमच्या काय प्रायोरिटी आहे ना ते मला काही कळतच नाही असे आता माया मृन्मयीला सांगते तर मृन्मयी म्हणते झालं का आता मम्मा तुझं बोलून चल आता तर माया म्हणते की नाश्ता कुणी बनवला तर मृन्मयी म्हणते कुणी बनवला काय मीच बनवला तर माया म्हणते की शॅटॉप सकाळी त्या मोलकर्णीसाठी उठून किचन मध्ये राबत होतीस की काय तू मृन्मयी म्हणते की अगं त्यासाठी फक्त वीस मिनिटे लागतात तर माया म्हणते थांब मृन्मयी आता कोण कोणासाठी काय करणार आहे हेच याच्यावरून कळतयमय म्हणते की म्हणजे तुला काय म्हणायचं मामा तर माया म्हणते की तू त्या घराची मालकीन आहेस आणि गुंजा करीन। माया म्हणते की मी यामध्ये काहीच नाही करू शकत तुला तुझा संसार तुलाच चालवायचा आहे ऋण्मय म्हणते की मामा तू काय बोलतेस तर माया म्हणते मी बरोबर बोलते अगं त्या गुंजासाठी तुझ्या सासरच्या लोकांनी माझा अपमान केलाय आणि आता माझीच मुलगी त्यांच्या मोलकरणीसाठी ब्रेकफास्ट घेऊन जाते माझी काहीच किंमत नाही का तुला माझं सोड ग त्या घरात राहायचंय तुला त्या घरात नांदायचंय मृन्मयी तेव्हा तू वेळीच सावध हो माया म्हणते की त्या घरात राहून कायमच तू त्या सरपोचदारांचा विचार केलास पण आता हे समोरचं चित्र काय आहे आणि काय भेटलंय तुला असे आता माया मृन्मयीला बोलते आणि त्या दीड दमडीच्या लायकी नसलेल्या गुंजाच्या त्या सरपोचदाराच्या घरचे सगळे पुढे पुढे करताय तुझ्या लक्षात येतं का मृन्मयी काही तो कबीर सुद्धा सतत तिच्या मागे पुढे करत असतो आणि घरचे सगळेजण तिची सेवा करत असतात तुला दिसत कसं नाही माया म्हणते की तुझ्या डोक्यात प्रकाश पडतोय का तुझ्या नवऱ्यावर तुला लक्ष ठेवावे लागेल मृन्मयी तर आता मृन्मयी विचार करत म्हणते की मी सुद्धा तोच विचार करते पण फक्त मम्मा मला तुझ्यासारखा आकाश तांडव नाही करता येणार ना आता कारण माझ्याकडे आता कोणतंच प्रूफ नाहीये आणि कबीरची कबुलीही नाही आणि मी हे प्रूफ करणारच आहे की हे मंगळसूत्र नक्की कोणाचं आहे तर आता इकडे आतमध्ये गुंजाने कबीरचा हात धरलेला असतो तेवढ्यात नर्स तिथे येते तर कबीर लाजतच गुंजाला म्हणतो की गुंजा माझा हात सोड तेव्हा हसतच नर्स म्हणते की आता बायकून हवऱ्याचा हात नाही धरणार तर मग कोण धरणार तेवढ्यात पाठीमागून मृन्मयी आणि माया तिथेत मृन्मयी म्हणतात की ती बायको आई तर लगेचच मंगळसूत्र हातात समोर धरत माया म्हणते की हे मंगळसूत्र कुणाचं आहे तेव्हा आता गुंजा त्या मंगळसूत्राकडे बघू लागते तर आता लगेच माया ते मंगळसूत्र पुढे करत गुंजाला म्हणते की गुंजा तुला तुझ्या आईची शपथ आहे सांग हे मंगळसूत्र कुणाचं आहे तर आता गुंजा ते मंगळसूत्र कबीरचं असल्याचे सांगून आता मायाच्या नाकावर टिचून कसे मृण्मयला तोंडावर आपटते हे बघण्यासाठी आणि मी कुण्या राजाची घराणी आणि मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा